साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. वैभववाडी तालुक्यात पावसानं कहर केलाय. बुधवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. याबाबत थेट माहिती देण्यासाठी आमच्याशी जोडले गेलेत आमचे वैभववाडी करस्पॉन्डंट श्रीधर साळुंखे. श्रीधरजी, नेमकी काय परिस्थिती आहे तिकडे? वैभववाडी तालुक्यात आज मुसळधार पावसाला सकाळपासून जोरदार सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही पाहू शकता, मी आहे वैभववाडी उंबर्डे मार्गावरील एडगाव नदीच्या पुलावरती. जे आहे माझ्या पाठीमध्ये तुम्ही पाहू शकता, या नदीला पूर आलेला आहे आणि याच्यावरती रस्त्यावरती पाणी आलेलं आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. या मार्गावर उंबर्डे वैभववाडी या मार्गावरील वाहतूक खोळंबलेली आहे. काल बुधवारपासूनच तालुक्यात पावसाची संततधार सुरू झालेली होती. काल बुधवारी दुपारपासून पावसाची सुरुवात ही झाली होती आणि आज सकाळपर्यंत 124 mm एवढ्या प्रमाणे पावसाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर आज देखील पावसाचा जोर हा कायम आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. वैभववाडी उंबर्डे मार्गावर इथे एडगाव नदीच्या पुलावर पाणी साचलं आहे. त्याचप्रमाणे सोनाळी इंग्लिश मिडियम असेल, सोनाळी नारकरवाडी असेल, या ठिकाणीही पाणी साचलेलं आहे. आता रस्ता या तालुक्यातील बहुतांश सखल भागात रस्त्यांवरती पाणी साचल्यामुळे वाहतुकीची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी घर कोठे यांचंही नुकसान झालं आहे. हेतमध्ये 2 घरांचं नुकसान झालेल्याची माहिती प्राथमिक माहिती आपल्याकडे तहसील कार्यालयाकडून मिळते. त्याचबरोबर भात शेतीचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एक तर कोरोनाचं संकट असतानाच मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे भात शेती ही व्यवसाय मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजाही चिंतेत आलेला सापडलेला आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.